महोत्सव 2018 मध्ये दिनांक 10 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विजय पुकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. साधारणतः 100 ते 125 वर्षापूर्वी प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्या अनुसरून उद्या बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शारदीय नवरात्र महोत्सव प्रारंभ होत असून पावसाळ समाज व हिंगुलाबिका देवी देवालय व नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित केली. त्याच्यामध्ये देवी मातेचे मूर्तीचे पूजन झाल्यानंतर त्यांचं जे कुमारिका असतील सहवासिने असतील त्यांना देवीच्या देवालयाच्या वतीने पूजा करून त्यांचं मान आणि त्या दिवशी करण्याचा एक संकल्प घेतलेला आहे. कुंकुमार्चना प्लस विजयादशमी दिवशी जी मोठी मिरवणूक निघते ती फार मोठी म्हणजे ऐतिहासिक मिरवणूक असते. त्याला 100 ते 125 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. ही या 5 दिवसांच्या सोलापूर शहरामध्ये हिंगुलांबिका देवी मंदिर आहे. त्या प्लस तुमचं शिव सोडणार देवी समाज गोंधळी समाज जगदंबा मंदिर आणि कृपाभवानी ह्या देवस्थानच्या 5 मानाच्या पालख्या निघतात. त्याचबरोबर हिंगुलांबिका देवीची सुद्धा 5 मानाच्या पालखी 5 देव ह्या देवस्थानच्या बरोबर पालखी आणि काठी नंदीध्वज असं वाजत जाते मिरवणूक निघते पारवर येते. त्याचा इतिहास परंपरेनुसार आजपर्यंत चालत आहे. आणि अजून एक आम्ही म्हणून असं केलंय मूळ देवीचं जे उगमस्थान आहे भगवती स्थान त्या ठिकाणी मुस्लिम धर्मियांचं पुजारी 1000 वर्षापासून तिथं नानिमा म्हणून ह्या नवरात्र महोत्सवामध्ये उत्सव साजरा केला जातो. आणि मध्य प्रदेश राजस्थान गुजरात ह्या प्रदेशातील भावसार समाजाचे जे समाज बांधव आहेत ते दर महिन्याला 2 महिन्याला तिथं दर्शनाला त्या भरूची स्थान इथं जात असतात. आणि यंदाच्या वर्षी आम्ही अशा पद्धतीने समाजाने विचार केलाय की आपणही आपल्या मुस्लिम समाज बांधवांच्या बहिणींच्या हस्ते एक दिवस आपल्या सोलापूर शहरामध्ये जे हिंगुलांबिका देवीचं मंदिर आहे त्यांच्या हस्ते एक विधी पूजा करण्याचे काम म्हणून यंदाच्या वर्षी घेतलं आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असे की जे मूळ उपस्थानी जे मुस्लिम समाजाचं पुजारी आपला देव देवीची मातेची पूजा करतो मग आपण आपल्या सोलापूर शहरात हिंगुलांबिका मंदिराचं एवढं मोठं पवित्र मंदिर आहे मग त्याच समाज मुस्लिम समाज बांधव बहिणीला एक मान आपण द्यावं अशा पद्धतीचा निर्णय आम्ही या माध्यमातून घेतलेला आहे. If we sail a little